सारं काही तिच्यासाठी या नावाची नवीन मालिका आम्ही घेऊन येतो आहे आपल्या लाडक्या झी मराठी चॅनेलवर येत्या एकवीस ऑगस्टपासून सायंकाळी सात वाजता रोज ज्याला आपण सोप म्हणतो काही तिच्यासाठी ही माझ्यासाठी आयुष्यातली खूप महत्त्वाची आणि एक चॅलेंजिंग अशी मालिका ठरणार आहे याचं कारण एक वेगळ्या पद्धतीचा रोल मला बऱ्याच वर्षानंतर करायला मिळतो आहे खरं तर माझा झीवरती कमबॅक झी मराठीवरती आठ वर्षांनी होतो आहे कारण माझे पती सौभाग्यवती नावाची रमेश भाटकर वैभव बरोबर मी एक मालिका केली होती खूप प्रसिद्ध झाली होती ती त्याच्यानंतर मी मधल्या काळात बऱ्याचशा इतर वाहिन्यांवरती प्रोजेक्ट्स केले पण झीच्या प्रेमापोटी झीने पुन्हा एकदा मला ही संधी दिली आणि या मालिकेत माझ्याबरोबर आत्ताच्या सुप्रसिद्ध अत्यंत देखण्या आणि लोकप्रिय अशा खुशबू तावडे आहेत ज्या माझ्या पत्नीच्या भूमिकेत आहेत आणि या आत्ताच्या बॅचबरोबर या सगळ्या सक्सेसफुल नवीन बॅचबरोबर काम करायला मला खूप एक्साइटमेंट मिळाली आहे याचं कारण मला रोज त्यांच्याकडनं काही ना काही शिकायला मिळतं त्यांची एनर्जी त्यांची त्यांचा एन्थुझियाझम किंवा त्यांची विचार करण्याची ताकद आमच्या बॅचला मी थोडंसं इमोशनल फुल म्हणायचो पण या आत्ताची बॅच जी आहे खुशबूची ती आ, सिलेक्शन अबाउट रोल्स फिनान्शियल प्रोफेशनलिझम फ्युचरचा सगळ्यांचाच विचार करणारी एक सक्षम अशी टीम तयार झाली आहे पर्टिक्युलर या भूमिकेमध्ये काम करताना माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे पात्राचं रघुनाथ खोत रघुनाथ खोत कोकणातला एक, एक व्यक्ती आहे वडिलांचं लवकर जाणं आणि एकटेपण घरातली बहीण भाऊ त्यांची लग्न नंतर संपूर्ण खोताची वाडी त्यांची स्वतःची वाडी आहे त्या खोतांची तर ती आईची जबाबदारी त्यामुळे एक लहानपणीच एक येणं मॅच्युरिटी त्याच्यावर आलेली आहे की सगळे हसत असले तरी ते तेवढे थोडेसे गंभीर असायचे याचं कारण नंतर काय करायचं या सगळ्यांची जबाबदारी आपल्यावरती आहे खांद्यावरती त्याच्यामुळे त्याच्यावरती एक लहान वयात आलेलं एक मॅच्युरिटी काही प्रसंग अशा आयुष्यामध्ये घडतात की गावामध्ये दोन बहिणी असतात एक सुखी कुटुंब असतं अचानक माझ्या नकळत म्हणजे रघुनाथ कोतांच्या नकळत असा एक प्रसंग घडतो की जेणेकरून त्याच्या आयुष्यात कलाटणी मिळते त्याचा विवाह होतो त्याचं पत्नीवरती प्रचंड प्रेम आहे पत्नीची एक रिॲक्शन पण पत्नीच्या डोळ्यामध्ये काय तिला हवं आहे तर तिच्या आनंदासाठी झगडणारा किंवा काही झालं तरी तिला दुःख होऊ द्यायचं नाही असा असणारा एक नवरा पण तितकाच तो ज्याला आपण म्हणतो की आपल्या मतांची तत्वनिष्ठा आहे का तो त्या दोन बहिणींची भेट होऊ देत नाही आहे त्याच्यामागचं कारण काय हा आमच्या या मालिकेचा मेन भाग आहे दुवा त्याचा एकच नारा असतो की कोकणात राहतोय आपण तर कोकणामध्ये मॉल नको कोकणामध्ये मोठे मोठे फाईव्ह स्टार हॉटेल नको याचं कारण असं की ती जी ब्युटी आहे ती सौंदर्य आहे ते, ते जाणार आणि बाहेरचा क्राऊड येणार आणि कोकणाची संपूर्ण ब्युटी घालवणार त्याच्यामुळे घरात मोबाईल आहेत पण ते वापरायचे नाहीत नाही आजही लँडलाईन वापरा आणि त्याला संपूर्ण बहीण भाऊ संपूर्ण मोठं कुटुंब पत्नी याला साथ देत असते अशा टाईपचं एक डिफरंट प्रकारचा नायक मला करायला मिळतो त्याबद्दल मी खरंच झी टी व्हीचा शतशः ऋणी आहे आणि आज सोलापुरात मी आपल्या चॅनलला भेट एवढ्यासाठी द्यायला आलो आहे की आमची मालिका एकवीस ऑगस्टपासून सुरू होते सायंकाळी सात वाजता सारं काही तिच्यासाठी ही नक्की बघा आणि सोलापूरकरांना प्रचंड यश मिळो आणि तुमच्या या चॅनेलला यश मिळो एवढी मी प्रार्थना करतो आपण उमा हे पात्र साकारत बरोबर काय सांगाल या मालिकेविषयी आणि पात्राविषयी नमस्कार मी खुशबू तावडे आणि इन सोलापूर न्यूज या चॅनलने इतकं सुंदर वेलकम केलं त्यासाठी मी आधी सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद म्हणते कारण असं मराठमुळं वेलकम माझं खूप दिवसांनी झालं आहे त्यामुळे खरंच सोलापुरात आल्यासारखं वाटतं आता खऱ्या अर्थाने so, सो थँक्यू सो मच फॉर दॅट आणि आमची नवीन मालिका सारं आहे तिच्यासाठी एकवीस ऑगस्टपासून संध्याकाळी सात वाजता तुमच्या भेटीला येते झी मराठीवर आणि या मालिकेत मी तुमच्यासमोर उमाच्या भूमिकेत येते जसं सरांनी खूप करेक्टली सांगितलं मी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका कायम ट्राय करत असते मला हिंदी मराठी सर्व प्लॅटफॉर्म्स मी आत्तापर्यंत ट्राय करून झालेले आहेत त्यातली तारक मेहता जर कॉमेडी सिरियल होती आई कुठे काय करते म्हणला रोल खूप चॅलेंजिंग आणि खूप हट्टी रेबेलियस होता तर तितकीच अपोजिट उमाची भूमिका आहे उमा खोत ही समजूतदार आणि सरांनी खूप छान वाक्य वापरलं ते म्हणजे कुटुंबाला प्राधान्य देणारी ती कुटुंबाला प्राधान्य देते म्हणूनच आज ती तिच्या बहिणीशी इतकी कनेक्टेड आहे लहानपणापासूनच संध्याबरोबर वाढलेली उमा अचानक वीस वर्षांपूर्वी त्यांची ताटातूट का झाली आणि आता त्या खरंच भेटणार आहेत का आणि मनात इच्छा असूनही त्यांना का भेटता येत नाही आहे कधी कधी फॅमिलीमध्ये भांडणं होतात आणि मनापासून ते ठरवतात की आपण वेगळं होऊया पण जर इच्छा असेल तर फॅमिली रक्ताची नाती कधीही भेटू शकतात मग संध्या जिचं उमावर इतकं प्रेम आहे आणि उमा, उमा जिचं संध्यावर इतकं प्रेम आहे ते का भेटत नाही आहेत असं काय घडलं होतं वीस वर्षांपूर्वी हे तुम्हाला या मालिकेत एकवीस ऑगस्टपासून बघायला मिळणार आहे मला असं वाटतं ही गोष्ट तुम्हाला खूप आपली घराघरातली वाटेल ही फक्त माझी आणि रघुनाथ खोतांचीच गोष्ट नाही तर संध्या ओवी निशिगंधा श्रीनिवास आमची खूप मोठी फॅमिली आहे एकत्र कुटुंब आहे आज खूप रेअर झालं आहे एकत्र कुटुंब बघायला मिळणं तर मला ते माझं स्वतःचं एकत्र कुटुंब आहे पाच सहा जणांची फॅमिली आहे एक लहान बाळ आहे त्यामुळे मला इतका आनंद मिळतो जेव्हा मी या मोठ्या कुटुंबाबरोबर शूट करते प्लस झी मराठीचं खूप मोठं कुटुंब आणि प्रेक्षक वर्ग तर या नवीन प्रेक्षक वर्गाला मी भेटायला येते कारण माझी ही झी मराठीवरची पहिलीच मालिका त्यामुळे तुम्ही हां तुम्हाला प्रतिक्रिया काय होती किंवा तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मला कॉल आला होता आ, की झी मराठीवर अशा अशी भूमिका आहे तर मी पुढचं वाक्य ऐकलंच नाही झी मराठी ऐकूनच मी खूप खुश होते आणि माझा पहिला होकारच होता मला दुसरा म्हणतात तुमचा पहिला विचार काय होता तर मला विचार करायलाच वेळ नाही मिळाला कारण जेव्हा कोणताही ॲक्टर मला वाटतं मराठी ॲक्टर मराठी इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवतो ज्याला टेलिव्हिजन करायची इच्छा असते त्याचं पहिला एम असतोच की झी मराठीवर मला एक मालिका मिळावी तर मला असं वाटतं की अगदी दहा बारा वर्षांपूर्वी जी मराठीने मला एक छोटा ब्रेक दिला होता अवघाची या संसार या मालिकेमध्ये मी एका मैत्रिणीची भूमिका केली होती चार दिवसांचं काम आणि त्यानंतर आत्ता इतक्या वर्षांनी मला असं वाटतं की ते एक, एक सर्कल कंप्लीट झालं आहे आणि आता फायनली मी या चॅनलबरोबर काम करते ज्याची मी एक प्रेक्षक होते त्यामुळे माझ्या प्रश्नाचं उत्तर असंच असेल की पहिला पहिल्यांदा जेव्हा मला मालिकेबद्दल कळलं तेव्हा खूप खुश झाले तेव्हा माझा दुसरा प्रोजेक्ट सुरू होता पण जसं म्हणतात तसं काही गोष्टी ठरलेल्या असतात आणि अगदी योग्य गोष्टी पडत गेल्या सगळीकडे चांगली माणसं भेटत गेली आणि आता मी इथे तुमच्या समोर उमा खोत ही भूमिका सादर करणार आहे उमा आणि संध्या जे तुम्हाला मालिकेत बघायला मिळणार असतील पण खऱ्या आयुष्यातल्या उम्या उमा आणि संध्या आम्ही दोघे आहोत म्हणजे मी आणि तितिक्षा तितिक्षा तेवढे हिची मालिका सातव्या मुलीची सातवी मुलगी आता खूप गाजते आणि खूप तुम्ही प्रेम करताय तिला आणि तिच्यासोबत आता झी टी व्ही झी मराठी आम्हाला शेअर करायला मिळणार आहे याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही आहे म्हणजे ही अशा काही गोष्टी असतात ज्या मागूनही मिळू शकत नाहीत अशा आम्ही देवाला देवाने आम्हाला असं प्रसादासारखं दिलेलं आहे की छान मजा करा झी मराठीवर त्यामुळे आता इव्हेंट भेटणं होणार आणि सगळं होणार उमा आणि संध्या उमा मोठी बहीण संध्या छोटी बहीण तशी खुशबू मोठी बहीण आणि तितिक्षा लहान बहीण तर दोघींमध्येही फरक आहे तसंच आम्हा दोघींमध्येही फरक आहे जशी उमा जितकी सोशिक शांत आणि समजूतदार आणि संध्या हट्टी बडबडी स्वतःचं खरं करणारी तशीच खुशबू शांत समजूतदार कायम होती आणि तितेक्षा कायमच हट्टी आणि बडबडी होती दोघी मोठ्या झाल्यानंतर दोघींमध्ये होणारे बदल आणि गोष्ट जाणारी गो म्हणजे गोष्ट जी पुढे जाणार आहे ती खूप रिलेटेबल आहे मला असं वाटतं की आम्ही दोघीच नाही पण प्रत्येक बहिणी हे रिलेट करतीलच कारण प्रत्येक जर दोन बहिणी घरात असतील तर त्यांचं नातं असंच असतं तर त्यामुळे मी मी खूप खुश आहे की तुम्ही पण हा मुद्दा मांडलात की तितिक्षा आणि मी आम्ही बहिणी आहोत आणि त्यामुळे ही अजूनच मालिका माझ्या मनाजवळची आहे मला या मालिकेबद्दल कळलं की आता फायनल होण्याकडे चालल्या आहेत गोष्टी त्यावेळी जेव्हा मला ऑफिसमध्ये बोलवलं आणि मला कळलं की माझ्या अपोजिट अशोक सर असणार आहेत त्यांच्याबद्दल मी फक्त ऐकून होते कधीही प्रत्यक्ष भेट झाली नव्हती वैराज माझ्या मैत्रिणींनी माझ्या नवऱ्याने त्यांच्याबरोबर बऱ्यापैकी कसं ओळख होती त्यांची पण माझी कधीच ओळख नव्हती तर मला सगळ्यात पहिली उत्सुकता होती की मला या व्यक्तीला भेटायचं आहे कारण त्यांच्या पॉझिटिव्हिटीबद्दल एक इन्स्पिरेशनल फिगर म्हणून किंवा फिटनेसबद्दल तर मी पुन्हा बोलत नाही कारण सगळे फक्त त्यांच्या फिटनेसबद्दल बोलतात तसं सगळ्याबद्दल मी इतकं ऐकून होते ना की म्हटलं या व्यक्तिमत्वाला कधीतरी भेटायचा योग यावा पण त्यांच्यासोबत एकत्र स्क्रीन शेअर करता येईल ह्याच्यासारखा हे इमॅजिन पण नव्हतं केलं पहिली भेट आमची जेव्हा झाली त्यावेळी त्यांनी मला इतकं कम्फर्टेबल करून घेतलं की मला पुढचा सगळा प्रवास दिसला त्यामुळे आणि तो खरंच सत्यात उतरतो आहे कारण मला दिसतंय की डे टू डे लाईफमध्ये एका को ॲक्टरचं पॉझिटिव्ह आणि सपोर्टिव्ह असणं किती गरजेचं असतं कारण एक मालिका म्हणजे तुम्ही बारा ते पंधरा तास एका सेटवर घालवत असता त्यावेळी अशोक शिंदेसारखे को ॲक्टर मिळणं म्हणजे मला वाटतं ज्यांनी ज्यांनी त्यांच्याबरोबर काम केलं ते समजूच शकतात की अतिशय आनंदाची गोष्ट आहे ही सो आय वॉज व्हेरी हॅपी आय एम ब्लेस्ड आणि मला असं वाटतं की पुढचा प्रवास खूप सुखकर होणार आहे आणि आज पण छान छान सोलापुरात खायला मिळणार आहे त्यांच्यामुळे कारण त्यांना सगळी ठिकाणं माहिती आहेत सो आय एम व्हेरी मच एक्सायटेड Uh, मी आज खुशबू तावडे आणि उमा खोत म्हणून तुम्हाला आवाहन करते आहे की आमची खूप लाडकी मालिका uh, सारं काही तिच्यासाठी ही, ही तुमच्या भेटीला येते आहे एकवीस ऑगस्टपासून संध्याकाळी सात वाजता uh, नक्की पहा अजिबात विसरू नका झी मराठी लावायला संध्याकाळी सात वाजता एकवीस ऑगस्टला कारण आम्ही इतकी सुंदर गोष्ट घेऊन येतो आहे की ज्याचा पहिला एपिसोड आम्हीच बघायला खूप उत्सुक आहोत सो so, प्लीज बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया या चॅनलला नक्की कळवा ते आमच्यापर्यंत कळवतीलच अशी आशा आहे